लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांचे लोंढे आपल्या गावी मिळेल ते वाहन सायकल तसेच काही जण हे पायीच निघाले आहे. यावेळी दौलताबाद येथे पत्रकारांनी त्यांना पिण्यासाठी पाणी, बिस्किट तसेच फराळ देखील उपलब्ध करून दिलेत. लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांचे लोंढेचे लोंढे आपल्या गावी मिळेल ते वाहन सायकलने तर काही पायीच निघाले आहेत. यावेळी दौलताबाद येथून रस्त्याने बीड जिल्ह्यातील आष्टी येथील दोन मजदूर कुटुंब भगवानपुरा तालुका खरगोण जिल्हा तर दुसरे बडवले जिल्हा मध्य प्रदेश पायी निघाले. ते काही वाहनात तर काही पायी चालत दौलताबादपर्यंत पोहोचले. यावेळी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, आम्ही 17 मार्चला आमच्या गावाकडून आष्टी येथे कामावर गेलो होतो. काम सुरू होत नाही तोच लॉकडाऊन सुरू झाल्याने उपासमार होत होती. ज्यांच्याकडे कामाला लागलो त्यांनी उपाशी ठेवले. आम्हाला लहान मुले असल्याने रात्री झोपी जातात, दिवसा पण चालत नाही. आम्ही त्यांना म्हणतो ते आले गाव असा प्रवास सुरू आहे. तर दोन कुटुंब बदनापूर जिल्हा जालना येथून सायकलने आपल्या कुटुंबांच्या सोबत सेंधवा मध्य प्रदेश जाण्यासाठी लहान मुलांच्या सोबत घेऊन निघाले. या सर्वांना दौलताबाद येथे पत्रकार बंधूंनी पिण्यासाठी पाणी, बिस्किटे, फराळ उपलब्ध करून दिला. त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले आणि पुढच्या प्रवासाला ते निघून गेले. शेख जावेद, MCN न्यूज, दौलताबाद. 3 दिन काम कर्या तो बाद में पैसा नहीं मिल्या तो आने के टाइम पर पैसा मिल्या तो अभी ये रेस्टी में बैठ के बच्चे को लाए रहे. छोटे बच्चे 3 दिन चलते चलते थक जाता, रोने लग जाते. आया तो तुम्हारा जैसे पुलिस वाले थे वो भी वो लिख ले गया वापस काया नहीं, खाना भी दे आता है वो बोल दिया, हमको नंबर भी दिया था एक बार लगाया वो बाद में साहब को बार बार लगाना अच्छा नहीं रहता, उसके लिए हमने बोला भी नहीं. एक बार लग बोला वो आएगा खाना वाले छोटे बच्चे का, वो एक ही बार बोला था ऐसे.